कचऱ्याची समस्या ओळखून निसर्गसखी बास्केटची निर्मिती समाजासाठी उपयुक्त आहे या बास्केटमुळे घरातील सुक्या आणि ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं सोयीचं होईल असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडी यांनी केलं हुपरी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या सध्या कचऱ्याची समस्या गंभीर बनलीये पण कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येते याच उद्देशानं धनंजय महाडिक भागीरथी महिला संस्थेनं निसर्ग सखी बास्केटची निर्मिती हुपरी इथं हा बास्केट वितरणाचा कार्यक्रम भागीरथी महिला संस्था आणि वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता प्रारंभी भागीरथी संस्थेच्या इचलकरंजीच्या अध्यक्षा अर्चना मगदूम आणि वीर महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया पाटील यांनी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी निसर्गसखी बास्केट कशी उपयुक्त आहे याची माहिती दिली त्यानंतर सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांच्या हस्ते पंचवीस महिलांना बास्केटचं वितरण करण्यात आलं घरात कचऱ्याची निर्मिती वाढणार नाही याची काळजी घ्यावी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांनी केलं कचऱ्याचं विघटन ही मोठी समस्या बनली आहे मात्र घरातील ओल्या कचऱ्यापासून उत्तम खत निर्मिती करता येते आणि त्यासाठी निसर्गसखी बास्केट उपयुक्त असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तर श्री अमितसागर महाराज यांनी स्त्री ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे असं सांगून महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या भागीरथी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी त्रिशाला गाठ सुनीता पाटील सुरेखा सौंदत्ते यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या